चला तर विद्यार्थी मित्रांनो पुढचा प्रयोग पाहूयात. योग्य रीतीने पिसलेल्या 52 पत्त्याच्या कॅटमधून एक पत्ता काढला. आता या पद्धतीने जर प्रश्न असेल, पिसलेल्या पत्त्याचा प्रश्न ज्यावेळेस परीक्षेला येतो त्यावेळेस आपल्याला इथं नमुना अवकाश लिहिण्याची आवश्यकता नाही, डायरेक्ट नमुना घटकाची संख्या लिहायची. आणि नमुना घटकाची संख्या किती असते, तर नमुना घटकाची संख्या असते 52. म्हणजे 52 पत्ते असतात म्हणून 52 त्याला पण नमुना घटक तेवढे सगळे असतील. आणि इथं कॅट हा शब्द आहे, कॅटचा अर्थ काय तर पत्त्याचा जो बंडल असतो, हे पत्ते आहेत आणि ह्या पत्त्याचा जो बंडल असतो ते बंडल म्हणजे 52 पत्ते एकत्रित असणं याला म्हणायचं कॅट. तर हे कॅट म्हणजे 52 पत्ते एकत्रित असणं. ठीक आहे, आता आपल्याला नमुना अवकाश तर लिहिण्याची आवश्यकता नाही, डायरेक्ट एन ऑफ एस बरोबर 52 असं आपण लिहिणार आहेत. ठीक आहे, तरी पण याच्यावर जे प्रश्न विचारले जातात, याच्यावर जी घटना विचारली जाते, त्या घटनेमध्ये आपल्याला त्या 52 पत्त्यामध्ये कोणते पत्ते असतात ते आपल्याला माहीत होणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये कलर त्याचा कोणता असतो तेही माहीत होणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये चित्र कोणतं असतं, चित्र असलेले पत्ते कोणते आहेत आणि चित्र नसलेले पत्ते कोणते आहेत हे माहीत असणं गरजेचं आहे. तर आपण 52 पत्त्याची विभागणी या ठिकाणी बघूयात. फळ्यावरती आपल्याला दिसेल 52 एकूण पत्ते आहेत, त्याच्यामध्ये लाल रंगाचे 26 पत्ते असतात आणि काळ्या रंगाचे 26 पत्ते असतात. म्हणजे पहिल्यांदा 52ची विभागणी दोन गटात केली गेली, लाल आणि काळे. तर लाल 26 आणि काळे पत्ते 26 असतील. त्यानंतर लाल पत्त्याची विभागणी परत केली गेली. लाल पत्त्याची विभागणी ती दोन प्रकारे केली गेली, एक म्हणजे बदामचे पत्ते आणि दुसरं म्हणजे चौकटचे पत्ते. म्हणजे बदामचा ज्यावेळेस बदामचा उल्लेख असेल त्यावेळेस त्या ठिकाणी लक्षात घ्यायचं की तो लाल पत्ता आहे. ज्यावेळेस चौकटचा उल्लेख असेल त्यावेळेससुद्धा आपण तिथं लक्षात घ्यायचं आहे की चौकटचा पत्ता म्हणजे लाल पत्ता असेल. तर बदामचे किती पत्ते असणार आहेत, तर बदामचे 13 पत्ते आहेत आणि चौकटचे पत्तेसुद्धा 13 आहेत. त्याच पद्धतीनं काळे पत्ते 26 आहेत, त्याची विभागणी परत झाली. किल्वरचे पत्ते 13 आहेत आणि इस्पिकचे पत्ते 13 आहेत. ज्यावेळेस किल्वर असा उल्लेख असेल त्यावेळेस लक्षात घ्यायचं की किल्वर म्हणजे काळ्या रंगाचा पत्ता असणार आहे. आणि इस्पिकचा उल्लेख आल्यानंतर पण लक्षात घ्यायचं आहे, इस्पिक म्हणजे सुद्धा काळ्या रंगाचाच पत्ता आहे. तर किल्वरचे पत्ते किती आहेत, तर किल्वरचे पत्ते आहेत 13 आणि इस्पिकचे 13. म्हणजे बघा, या ठिकाणी लाल जे 26 आहेत त्याची अशी विभागणी आहे, काळे जे आहेत त्याची अशी विभागणी आहे. आता या ठिकाणी 13 बदामचे पत्ते आहेत, त्याच्यामध्ये कोणकोणते पत्ते असतात ए इथं आलं आहे. आणि त्याच्यामध्ये काय असेल, तर एक नंबरचा पत्ता नसतो, त्याला ए असं म्हटलं आहे, एक्का म्हणतात त्याला. म्हणजे काही शब्द प्रयोग या ठिकाणी वेगळे आहेत, ए न म्हणता एक्का असं म्हटलं जातं. आणि त्याच्यानंतर जरी याला वेगवेगळी पत्त्याच्या भाषेत वेगवेगळी शब्द असतील तरी पण आपल्याला परीक्षेत ज्यावेळेस प्रश्न येतो तर याला एकाच म्हणतात. पण याला 2 असलेला पत्ता, 3 असलेला, 4 असलेला, 4 हा अंक असलेला पत्ता, 5 अंक असलेला, 6 इथपर्यंत 10 तसाच उल्लेख केला जातो. म्हणजे 7 अंक असलेला, 8 अंक असलेला, 9 अंक असलेला, 10 अंक असलेला पत्ता, असं. ज्यावेळेस इथं 11 नंबरचा पत्ता इथं 11 नंबर असं लिहिलेलं नसून 11 नंबरच्या पत्त्याला जे असं म्हटलेलं असतं, त्या पत्त्यावर जे लिहिलेलं असतं, जेचा अर्थ असतो गुलाम. तर गुलामचा पत्ता असं त्याला म्हटलं जातं म्हणून इथं गुलामचा पत्ता असतो. त्यानंतर क्यू म्हणजे राणीचा पत्ता असतो आणि के म्हणजे राजाचा पत्ता असतो. म्हणजे या ठिकाणी हे गुलाम, राणी आणि राजा असे हे 3 पत्ते आहेत. या ठिकाणी हे जसं बदाममध्ये 13 पत्ते तसे चौकटमध्ये सुद्धा 13 पत्ते. म्हणजे हे काय असणार आहे, चौकटचा गुलाम, चौकटची राणी आणि चौकटचा राजा असणार आहे. हा चौकटचा एक्का असेल, हा असेल बदामचा एक्का, हा असेल बदामचा गुलाम असेल, ह्या ठिकाणी बदामची राणी असेल आणि बदामचा राजा असेल. तसंच इथं ह्या एक्का आहे, एक्का आहे, परत 2, 3, 4 असं 10 झालं आहे. त्यानंतर इथं गुलाम, राणी आणि राजा. तर एक्का कुणाचा, किल्वरचा एक्का. त्यानंतर हा गुलाम, किल्वरचा गुलाम आणि हा किल्वरची राणी आणि हा किल्वरचा राजा. तसंच इस्पिकचे सुद्धा 13 पत्ते असणार आहेत ह्याचा अंदाज आपल्याला आता पुढे आला असेल. ठीक आहे, हे या ठिकाणी पत्ते झाले. आता याच्यामध्ये आणखीन काय आहे, तर हा ए जो पत्ता आहे यालाही रंग नसतो. इथून इथपर्यंतचे जे पत्ते आहेत म्हणजे ए पासून एका पासून 10 या पत्त्याला कोणताही त्या पत्त्यावर रंग नसतो, किंवा रंग म्हणण्याऐवजी चित्र म्हणू आपण. हे चित्र नसलेले पत्ते आहेत, म्हणजे पहिले 10 पत्ते जे असतात चित्र नसलेले, फक्त गुलाम, राणी आणि राजा हे 3 पत्ते जे असतील ते कसे असतील, तर ते चित्रयुक्त पत्ते म्हणजे चित्र असलेले पत्ते आहेत ते. असे कशामध्ये, बदाममध्ये किती पत्ते आहेत चित्र असलेले, 3 पत्ते. तसं चौकटमध्ये किती असणार आहे चित्र असलेले पत्ते, 3 असणार आहे.
किलवर मध्ये 3 आणि इस्पिक मध्ये सुद्धा 3 पत्ते असे असणारे तिजाला रंग असतो। म्हणजे एकूण 52 पत्त्याचा जर विचार केला तर चित्र असलेले त्याला चित्र असलेले असं म्हणण्याऐवजी काही ठिकाणी असा उल्लेख केलाय चित्रयुक्त पत्ते असा आपण उल्लेख केलेला आहे। तर चित्रयुक्त पत्ते 52 पत्त्यात किती असतात तर 12 पत्ते हे चित्रयुक्त पत्ते असतात। म्हणजे जे राहिलेले पत्ते असतील ते चित्र नसलेले पत्ते म्हणजे ते किती असतील तर ते 40 पत्ते असे असतील की जे चित्र नसलेले पत्ते आहेत। तर या पद्धतीने आपल्याला पत्ते 52 पत्ते कसे असतात याच्याबद्दल माहिती मिळाली असेल। आता आपल्याला याच्यावरती जे प्रश्न विचारले जातात तर त्या प्रश्नामध्ये साधारणतः कोणते प्रश्न विचारले गेलेले आहेत त्याच्याबद्दल थोडीशी इथं मी काही पॉईंट आउट केलं ते बघूयात। लाल पत्ते असं विचारलंय म्हणजे घटना ए लाल पत्ते असणे असं म्हटलंय तर लाल पत्ते त्याच्यामध्ये आपल्याला किती असतात तिथं सुद्धा तुम्हाला घटना ए लाल पत्ते असं लिहिलं आपण लाल पत्ते असणं तर ए मध्ये संच स्वरूपात आपल्याला लिहिण्याची आवश्यकता नाही किंवा लिहायचं नाही तिथं डायरेक्ट लिहायचं एंड ऑफ ए म्हणजे लाल पत्ते किती असतात तर लाल पत्ते किती असतात तर 26 असतात। काळे पत्ते म्हणलं घटना बी काळे पत्ते तर काळे किती पत्ते असतात 26 असतात। एक्का किती असतात या चारही पाना 52 पत्त्यामध्ये एक्के किती आहेत तर आपल्याला लक्षात येईल इथं एक आहे इथं एक आहे इथं एक इथे एक तर एक्के किती असतात तर एक्के असतात 4। जर त्या ठिकाणी लाल एक्का म्हटलं तर किती असतील 2 असतील लाल एक्के। जर तो बदामचा एक्का म्हटलं तर एकच असेल चौकटचा एक्का म्हटलं तर तो एक असेल। चित्रयुक्त पत्ते म्हणजे चित्र असलेले किती पत्ते असतात 12 असतात। त्यानंतर चित्रयुक्त काळे पत्ते किती चित्र असलेले पण काळे तर काळे इथं हे 3 पत्ते असे आहेत की ज्याला चित्र आहेत आणि इथं 3 आहेत 3 आणि 3 6 पत्ते असे आहेत की जे चित्रयुक्त आहेत पण काळे आहेत। चित्रयुक्त लाल पण किती असतील 6 असतील। चित्रहीन म्हणजे चित्र नसलेले पत्ते किती असतात तर 40 पत्ते असतात। तर साधारणतः अशा पद्धतीचा प्रश्न किंवा अशा पद्धतीचा भाग या यादृच्छिक प्रयोग जो आहे पिसलेल्या 52 पत्त्याचा जो यादृच्छिक प्रयोग आहे त्याच्यातून एक पत्ता जर आपण काढला तर त्याचा नमुना अवकाश आणि मग बाकीचे उपप्रश्न त्याच्यावर तयार होतात म्हणजे घटना ज्या मिळतात किंवा घटनेवर विचारलेला प्रश्न असतो त्याच्यासाठीची ही माहिती असेल। पुढचा एक यादृच्छिक प्रयोग इथं फळ्यावरती लिहिला आहे। एका पेटीमध्ये 3 लाल व 3 निळे चेंडू आहेत त्यातील एक चेंडू यादृच्छिक पद्धतीने काढला। आता बघा थोडासा प्रश्न जो आहे तो व्यवस्थित वाचावा लागेल आपल्याला। बघा या ठिकाणी 3 लाल व 3 निळे बघा म्हणजे एकंदरीत 1 2 3 आणि परत 1 2 3 हे 3 चेंडू कसे आहेत तर हे लाल आहेत आणि हे 3 चेंडू निळे आहेत। याच्यातून किती चेंडू काढले हा अतिशय महत्त्वाचा भाग याच्यातला। एक चेंडू काढलाय तर एक जर चेंडू काढला तर एसमध्ये याच्यापैकी एक चेंडू असणार आहे पण कोणता आहे माहीत नाही म्हणजे हे 6 च्या 6 असू शकतात। म्हणजे ह्या चेंडूला लाल आहे ह्याला आपण R1 ह्याला R2 आणि R3 या चेंडूला नावं दिली ही तर निळा आहे ह्याला B1 B2 आणि B3 असं नाव दिलं। तर याचा काढलेला चेंडू कोणता असेल होऊ शकते R1 असेल किंवा R2 असेल किंवा R3 असेल किंवा B1 असेल किंवा B2 असेल किंवा B3 असेल बरोबर। तर हा झाला याचा नमुना अवकाश। पण बघा मुद्दामून हा प्रश्न घेतलाय या प्रश्नामध्ये जर इथं सगळा प्रश्न जसाच तसाच आहे एका पेटीत 3 लाल व 3 निळे चेंडू आहेत त्यातील एकच्या ऐवजी 2 असं जर इथं शब्द आला तर बघा उत्तर कसं बदलतंय। आता 2 म्हणजे आपल्याला या ठिकाणी पूर्ण उत्तराचा भाग बदलतो। 2 चेंडू असं म्हटलंय तर 1 म्हटलं असतं तर 1-1 आलं असतं। आता 2 म्हटल्यामुळं सगळा भाग बदलतो चेंडू असेच मानायचे एस बरोबर महिरूपी कंसामध्ये। आता काढलेले चेंडू 2 असणार आहेत म्हणजे 2 2 4 मग कोणते 2 असतील ते होऊ शकते हे आणि हे असेल म्हणजे R1 आणि R2 हे 2 चेंडू असतील किंवा R1 आणि R3 असं असू शकतं किंवा R1 आणि B1 असं असू शकतं किंवा R1 आणि B2 असं असू शकतं किंवा R1 आणि B3 असं असू शकतं किंवा R2 बघा R2 पासून R2 आणि R3 ही 2 पत्ते हे 2 चेंडू ते असू शकतात किंवा R2 आणि B1 हे असू शकतं किंवा R2 आणि B2 हे असू शकतं किंवा R2 आणि B3 असं असू शकतं किंवा मग असं असेल R3 B1 हे 2 चेंडू असतील किंवा R3 B2 हे 2 चेंडू असतील किंवा R3 B3 हे 2 चेंडू असतील किंवा B1 B2 हे 2 चेंडू असतील
किंवा बी एक बी तीन हे दोन चेंडू असतील किंवा बी दोन बी तीन हे दोन चेंडू असतील. बघा फक्त इथं एकच्या ऐवजी दोन शब्द एवढाच एक शब्द बदलला आहे तर नमुना अवकाश तुमचा पूर्णपणे बदलला या ठिकाणी. म्हणजे एक चेंडू काढताना आपण ह्याच्यातल्या ह्या सहापैकी कोणता तरी एक असेल, म्हणजे हे असेल नाहीतर हे नाहीतर हे नाहीतर हे नाहीतर हे नाहीतर हे असं लिहितो. पण दोन चेंडू म्हटल्यानंतर हे दोघं असतील किंवा हे दोघं असतील किंवा हे दोघं किंवा हे दोघं किंवा हे दोघं, म्हणजे असे दोन दोन कोणत्या पण गट तयार होऊ शकतो. मग असे किती गट तयार होऊ शकतात तर एवढे गट त्या ठिकाणी तयार होतात. तर एन ऑफ एस बरोबर 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14 आणि 15. तर एन ऑफ एस बरोबर 15 या पद्धतीने येईल. तर इथं आपल्याला काळजीपूर्वक प्रश्न वाचावा लागेल. म्हणजे एक चेंडू सांगितला आहे का दोन चेंडू सांगितले, तसाच हा प्रश्नसुद्धा आपल्याला जे समित्या बनवायचा प्रश्न आहे त्याच्यामध्ये दोघांची एक समिती बनवायची आहे असा प्रश्न आहे. बघा त्या प्रश्नाकडे व्यवस्थित बघायचे. दोघांची एक समिती बनवायची आहे असा प्रश्न आहे का एकाला अध्यक्ष बनवायचा आहे असा आहे. एकाला अध्यक्ष बनवायचं म्हणजे एक एक येणार, पण दोघांची म्हणलं की मग त्या ठिकाणी दोघं दोघं त्या ठिकाणी घ्यावे लागतील. चला तर आणखीन आपण यादृच्छिक प्रयोग व नमुना अवकाश याच्यामध्ये दोन भाग केलेले आहेत. भाग एकमध्ये आपण काही प्रयोग पाहिले होते, आता भाग दोनमध्ये काही प्रयोग पाहत आहोत. व्हिडिओची लांबी वाढते म्हणून आपण याचे दोन भागामध्ये रूपांतर केलं होतं. ठीक आहे, तर फळ्यावरती या ठिकाणी यादृच्छिक प्रयोग आहे. अंकाची पुनरावृत्ती न करता 0, 1, 2, 3, 4 या अंकापासून दोन अंकी संख्या तयार करणे. बघा या ठिकाणी महत्त्वाचे असलेले शब्द आहेत अंकाची पुनरावृत्ती न करता, अतिशय महत्त्वाचा शब्द. दुसरा हे अंक दुसरं आणि त्यानंतर तिसरी बाब म्हणजे दोन अंकी संख्या. तर या तीन बाबी आपल्याला पहिल्यांदा क्लिअर व्हायला पाहिजे. अंकाची पुनरावृत्ती न करता म्हणजे तोच अंक डबल यायचा नाही, म्हणजे दोन अंकी संख्या तयार करताना एक अंक डबल घ्यायचा नाही, म्हणजे एक अंक डबल येणार नाही हे आपण त्या ठिकाणी लक्षात. म्हणजे दोन अंकी संख्या समजा 21 ही दोन अंकी संख्या आहे, बरोबर आहे, ही 21 दोन अंकी संख्या आहे आणि 22 ही सुद्धा दोन अंकी संख्या आहे, पण या ठिकाणी अंकाची पुनरावृत्ती दोन अंक हा डबल आला याला म्हणायचं अंकाची पुनरावृत्ती. आणि इथं सांगितलं आहे न करता, म्हणजे असं व्हायला नको आहे असं यायला नको आहे. आणि संख्या किती तयार करायच्या आहेत तर संख्या कशा आहेत, दोन अंकी संख्या तयार करायची, म्हणजे दोन अंक त्याच्यामध्ये आले पाहिजेत. म्हणजेच 0, 1 ही एक अंकी संख्या आहे का दोन अंकी संख्या हे पहिल्यांदा लक्षात आलं पाहिजे. तर ही एक अंकी संख्या आहे तर अशी संख्या यायला नको आहे किंवा येणार नाही. तर ठीक आहे, हे तीन अर्थ क्लिअर होतात का. बघा अंकाची पुनरावृत्ती न करता या ठिकाणी या संख्येपासून आणि या ठिकाणी दोन अंकी संख्या. तर नमुना अवकाश आपल्याला लिहायचा आहे. तर बघा कसा लिहिता येईल नमुना अवकाश. यस आपल्याला लिहायचा आहे. यस बरोबर मैरूपी कंसामध्ये कोणत्या संख्या येतात ते बघूयात. आपल्याकडे अंक आहेत 0, 1, 2, 3 आणि 4 हे अंक आहेत. तर बघा 1 आणि 0 याच्यापासून म्हणजे एक सुरुवातीला पहिल्यांदा एक घेऊन मला किती संख्या तयार, 0 पहिल्यांदा घेतलं तर असं होईल 0, 1, 0, 2, 0, 3, 0, 4 ह्या दोन अंकी संख्या होणार नाही, ही एक अंकी संख्या होईल, म्हणून आपल्याला हे चालणार नाही. मग आता दोन अंकी संख्या होण्यासाठी 0 सुरुवातीला चालत होतं, आता 1 सुरुवातीला घेतलं तर काय होईल. बघा 1 आधी घेतलं तर 0 पाठीमागे घ्यावं लागेल, म्हणजे 10 होईल. त्यानंतर 1 आणि 11 घेता येणार नाही कारण पुनरावृत्ती न करता असं सांगितलं. त्याच्यानंतर 12 ही संख्या होईल. 1 आणि 3 घेतलं तर 13 संख्या होईल. 1 आणि 4 घेऊन 14 ही संख्या तयार होईल. बघा त्यानंतर 2 आणि 0 घेतलं तर 20 संख्या होईल. 2 आणि 1 घेतलं तर 21 होईल. 2 आणि 2 घेता येणार नाही. 2 आणि 3 घेतलं, 2 आणि 4 घेतलं. त्यानंतर 2 आणि संपेल. त्यानंतर 3 आणि 0, 3 आणि 1, 3 आणि 2, 3 आणि 4 आणि त्यानंतर 4 आणि 0, 4 आणि 1, 4 आणि 2 आणि 4 आणि 3 या पद्धतीने आपल्याला हा एवढ्याच संख्या या ठिकाणी तयार होतील. बघा याच्यापासून आता कोणते पण दोन संख्या घ्या आणि संख्या तयार करा. समजा मी 2 घ्यायचं ठरवलं, 2 आणि 4 घेतलं, 24 याच्यामध्ये आलेलं असणार, या ठिकाणी 24 आलेलं आहे. कुठल्याही दोन संख्या घेऊन तयार करा, संख्या तयार करा, तर तुम्हाला याच्यापेक्षा वेगळं काहीच त्या ठिकाणी मिळणार नाही. आणि म्हणून या ठिकाणी नमुना अवकाश काय तयार होईल तर 0, 1, 0 म्हणजे 10, 10, 11, 11 येणार नाही, 10, 12, 13, 14 त्यानंतर 20, 21, 23, 24 त्यानंतर 30, 31, 32, 34 आणि 40
41 42 आणि 43 एवढं या ठिकाणी एवढ्या संख्या या ठिकाणी दोन अंकी संख्या एवढ्या तयार होऊ शकतात अंकाची पुनरावृत्ती न करता. आणि मग याच्यामध्ये जर आपण हे मोजलं एन ऑफ एस नमुना अवकाशातील घटकाची संख्या तर 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15 आणि 16 तर या ठिकाणी 16 नमुना घटक असतील, नमुना अवकाशामधील घटकाची संख्या 16 असेल.